नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम झंझाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरासह तालुक्यात सोमवार रोजी पोळ्याचा सण उत्साहात साजरा. आपल्या सर्जा राजाप्रती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता. कन्नड शहरासह तालुक्यामध्ये सोमवार रोजी दिसून आला पोळा सणाचा उत्साह. विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे सिल्लोड शहरातील बँका मंगळवार रोजी दिवसभर होत्या बंद. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सिल्लोड शहर पोलिसांची विशेष मोहीम. जवळपास 105 वाहनांवर करण्यात आली कारवाई. आणि कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरामध्ये मंगळवार रोजी बैलपोळ्याचा दिसून आला उत्साह. सिल्लोड शहरासह तालुक्यात सोमवार रोजी पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येऊन शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. भारत हा कृषी प्रधान देश असून जगाचा पोशिंदा म्हणवणारा बळीराजासोबत शेतात अधिक परिश्रम करणारा सर्जा म्हणजेच बैल होय. शेतकऱ्यांसोबत सुखदुःखात अखंड साथ देणारा सर्जाविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी प्रतिवर्षी बळीराजा आपल्या सर्जाचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. गेल्या काही वर्षापासून सततच्या दुष्काळाच्या सावटाखाली साजरा होणारा पोळा सण मात्र यंदा गेल्या 2 दिवसापासून वरुणराजाने कृपा केल्यानं ग्रामीण भागात पोळा सणाचा उत्साह बघायला मिळाला. सिल्लोड शहरातील हनुमान मंदिर व परिसरातील वेशीमध्ये पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून गावाच्या वेशीमधून वाजत गाजत मिरवणूक काढत विविध भागातून शेतकरी आपापल्या सर्जाराजाला सजवून आणत होते. या ठिकाणी मानाच्या बैलजोडीची प्रथम पूजा करतात, त्यानंतर पोळा फोडण्यात येतो. त्यानंतर सर्जाराजाची जोडी घरोघरी जाऊन त्यांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळी भरवण्यात येते. शहर परिसरातील सजवलेल्या सर्जाराजाच्या जोडीला पाहण्यासाठी बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात गल्लोगल्ली गर्दी करत असल्याचंही दिसून आलं. दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील घाटनांद्रा, चिवरक टाकळी, पानोडत, कोटनांद्रा, भराडी, सावखेडासह तालुक्यामध्ये शेतकरी वर्गाचा जो आपली वर्षभर इमाने इतबारे चाकरी करतो अशा सर्जाराजाचा असलेला बैलपोळ्याचा सण सोमवार रोजी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान गावातील शेकडो शेतकऱ्यांनी आपापल्या सर्जाराजाला छानपैकी सजवून व आकर्षक रंगरोगोटी करून आपापल्या गावातील हनुमान मंदिर परिसरामध्ये असलेल्या मैदानावर एकत्र जमा केलं. सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान मानाच्या बैलांची पूजा करण्यात आली. तसेच वेशीवर ग्रामस्थाने टाकलेले तोरण, जो बैल प्रथम तोडेल त्याला पोळा फोडण्याचा माल मिळेल अशी परंपरा असल्यानं समूहातील एका बैलाने उंच उडी घेऊन वेशीवर टाकलेलं तोरण तोडलं व पोळा फोडण्याचा मान मिळवला. पोळा फुटताच बैलाची एकच झुंबड ठिकठिकाणी उडाली. यावेळी एकामागून एक बैल असे एकमेकांच्या मागे धावत होते, तर सुवासिनींनी महिला व कुमारिका मुलींनी आपल्या दारासमोर आलेल्या बैलांचं औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवला. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन, सिल्लोड. कन्नड शहरासह तालुक्यामध्ये सोमवार रोजी पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार रोजी कन्नड शहरासह तालुका परिसरामध्ये पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील टाकळीअंदूर घाटशेंद्रासह परिसरात सोमवार रोजी बैलपोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. यावेळी येथील ग्रामस्थांनी रंगवलेले मातीचे बैल खरेदी करून त्यांचे घरोघरी पूजन करण्यात येऊन त्यांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. तर सायंकाळी येथील मारुती मंदिरासमोर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगरोगोटी करून कवड्याची मुरकी, घुंगराची माळ, गोंडे, अंगावर नक्षीदार झुला, पायात पैंजण आदी विविध प्रकारच्या साजाने सजवलेल्या लाडक्या बैलाला घेऊन वाजत गाजत समस्त गावकरी आपल्याविषयीच्या आवारात आपल्या बैलांना घेऊन येत होते. मंदिरासमोर जमलेल्या मानाच्या बैलांची गावातील मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली आणि त्यानंतर पोळा फोडण्यात आला. दरम्यान पोळा फुटल्यावर सजवलेल्या बैलांना गावामधून मिरवायची प्रथा असल्यानं सर्व बैलांना गावामधून मिरवण्यात आलं. यावेळी सुवासिनी महिलांनी आपल्या दारासमोर आलेल्या बैलांची हळद कुंकू लावून पूजा केली व औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवला. वृत्तप्रतिनिधी सुभाष सुरळकर, टाकळे अंतूर व रघुनाथ दामले, घाटशेंद्रा. विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे सिल्लोड शहरातील बँका मंगळवार रोजी दिवसभर बंद होत्या. आपल्या विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने मंगळवारी एक दिवसीय संपाची हाक दिली होती. बँकेच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेने गेल्या काही दिवसापासून दंड थोपटले असून या धोरणामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही यात करण्यात येतोय.
या एक दिवसीय संपामुळे सिल्लोड शहरासह तालुक्यातील बँका बंद होत्या. एटीएम केंद्र सुरू असल्याने नागरिकांनी एटीएमच्या माध्यमातून आपले व्यवहार केले. मात्र कार्यालयीन कामकाज बंद असल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. डीडी, पे ऑर्डर, आरटीजीएस, चेक क्लिनिंग आदी कामे न झाल्याने अनेक बँक ग्राहकांची गैरसोय होतानाचं चित्र पाहायला मिळालं. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून गेल्या 15 दिवसात सुमारे 105 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सिल्लोड शहर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात भोगाळली असून यामुळे शासनाच्या एसटी महामंडळाचे लाखोचं नुकसान होत आहे. वाढत्या अवैध वाहनांच्या स्पर्धेमध्ये अनेक छोटे मोठे अपघातही घडून येत आहेत. त्यामुळे सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये सुमारे 105 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या वाहनांवर कारवाई करत सुमारे 96,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली KS भाग्यवंत, SK आगे, AH ठाकूर, YA कोरडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरामध्ये झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित होऊन मंगळवार रोजी पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा सणाच्या 2 दिवस आधीच दडी मारून बसलेल्या पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पोळ्यामध्ये सहभागी होऊन आपापली बैलजोडी घेऊन पोळ्यात सहभाग नोंदवला. येथील पोळा सणाचं विशेषतः पोळ्याच्या 1 दिवस आधी गावातील सर्वजण एकत्र येऊन पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलाची खांदेमळणी करतात. पोळ्याचा मान हा गेल्या अनेक वर्षापासून कोष्टी समाजातील देवकर कुटुंबाला आहे. मानाच्या बैलासह इतरत्र बैलांची ढोलताशेच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य अशी पारंपरिक पद्धतीने विशाल मिरवणूक काढून गावाच्या वेशीखाली आणली जाते. त्यानंतर सर्व बैलांची विधिवत पूजा करून गावाच्या वेशीतून एकत्रित पोळा फोडून सर्वजण आपापल्या घरी बैलजोडीचं पूजन करून पुरणाची पोळी त्याला भरवली जाते. त्यानंतर संपूर्ण गावातील घरोघरी ऑक्शन करून पुरणपोळी भरवली जाते. सायंकाळी 7 नंतर पोळा संपवला जातो. दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधव येथील मर्याई मंदिरापासून पोळ्याचा पाडवा भरून संपूर्ण गावातील बैलजोडी एकत्रित येऊन ढोलताशाच्या गजरामध्ये सारोळा दहीगाव येथे पाडवा फोडला जातो. त्यानंतर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शेतीत पूर्ववत कामाला लागतात. दरम्यान पोळासण म्हटलं तर बैलांना दारू पाजणे, स्वतः पिऊन घेणे आणि विनाकारण सज्जन लोकांना त्रास देणे हे घडत असल्यानं अजिंठ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर, दत्ता मोरे, अजित शेकडे, रविकिरण भारती आदींनी सहभाग नोंदवत बंदोबस्त ठेवला. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरामध्ये मंगळवार रोजी बैलपोळ्याचा उत्साह दिसून आला. गेल्या 4 आठवड्यापासून डोळे वटारलेल्या पावसानं पोळ्याचा सण 2 दिवसावर आला असताना दमदार हजेरी लावली. त्यामुळे कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरातील नाचनवेल, अडगाव, जवखेडा, नादरपूर, मोहंद्री, रामनगर, पळशी, साखरवेल, वासडी, खातखेडा, हस्ता, मेहेगाव, निंभोरा आदी गावातील शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा मोठा उत्साह दिसून आला. यावेळी महिलांनी बैलांचं पूजन करून त्यांना गोडधोड खाऊ घालून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पिशोर येथील डिगर बाजारपट्टी, शेफेपूर, वाघुलखेडा, जाधव गल्ली आदी ठिकाणी असलेल्या वेशीवर शेतकरी आपल्या सर्जा राजाला घेऊन आनंदी दिसत होते. पिशोरला 5 पोळ्यांची परंपरा आहे. येथील दिगर, कसबा व वाघुलखेडामध्ये बोली पद्धतीने पोळा फोडण्याचा मान देण्यात आला. दिगरमध्ये कानुबा धनवई यांनी 11,500 रुपये तर कसबा भागामध्ये कैलास जाधव यांनी 13,500 रुपये तर वाघुळखेड्यातील ज्ञानेश्वर निकम यांनी सर्वाधिक बोली लावून पोळा फोडण्याचा मान मिळवला. एकंदरीतच पोळ्याचा सण आनंदाने साजरा होताना दिसून आला. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरासह तालुक्यात सोमवार रोजी पोळ्याचा सण उत्साहात साजरा. आपल्या सर्जा राजाप्रती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता. कन्नड शहरासह तालुक्यामध्ये सोमवार रोजी दिसून आला पोळा सणाचा उत्साह. विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने पुकारलेल्या 1 दिवसीय संपामुळे सिल्लोड शहरातील बँका मंगळवार रोजी दिवसभर होत्या बंद. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सिल्लोड शहर पोलिसांची विशेष मोहीम. जवळपास 105 वाहनांवर करण्यात आली कारवाई. आणि कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरामध्ये मंगळवार रोजी बैलपोळ्याचा दिसून आला उत्साह.
याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.